नमस्कार शेतकरी मित्रांनो, विठ्ठल चांभारगे माधव बाग युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एक वेळेस सर्व आमच्या शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी आज आपण लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुक्यातील खडक उमरगा या गावामध्ये आलेलो आहोत। मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच कोकणामधील वेगवेगळ्या फळपिकांचा या ठिकाणी लावण करून उत्पादन घेण्यासाठी वेगळी एक पद्धत ज्यांनी डेव्हलप केलेली आहे, निर्माण केलेली आहे, अशा प्रयोगशील शेतकऱ्याची आज आपण भेट घेणार आहोत। या ठिकाणी आहेत आपल्यासोबत श्री विष्णू रामजी कदम, ज्यांनाच मागलच्या आठवड्यामध्ये मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा श्री कृषीरत्न पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। तर आपण भेट घेऊयात माननीय श्री कदम साहेबाची। नमस्कार। नमस्कार सर। या ठिकाणी आज आम्ही आपल्या शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। फळ जे आहे ते कोकणामधलं आहे, बरोबर आहे। मग मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये पण हे येतं आणि ते यशस्वी तुम्ही करून दाखवलात, तर ह्याच्या मागलची भूमिका काय आहे? कसं तुम्हाला हे सुचलं की आपण ह्या दुष्काळी भागामध्ये हे पीक लावावं? साहेब, भूमिकामध्ये काय असं, तुमच्या सरकारचे सल्ले घेऊन, तुमच्या युट्यूबवर टीव्हीवर बघून सर्व आपण एक हे केलं की 2012 मी थोडं हे केलं। पहिले आपूस आम्हाला रत्नागिरी माझे मित्र आहेत, बरं, त्यांच्याकडनं ते सांगितलं। मग त्यांनी विचारलं काय काजू, मी आपूस त्याटा मला 50 आम्ही मागितले, आमच्याकडे काजू आहेत, काजू आहे म्हणलं, पहिले पटकन काजू पाठवा म्हणलं, बरोबर बरोबर। फक्त 5 झाडं काजूची त्याटामध्ये आणली होती, ओके, सर्व 5 झाडं आणली, फणस 5 काजू 5 आणि आपूस आंबा 50। तर काजू 5 पैकी 5 चांगले झाले, म्हणजे एकदम चांगली त्यांची वाढ झाली झाली। 12 मधून 4 वर्षात एकदम ते 5 झाडं चांगले झाले। नंतर मी 16 मध्ये सर्व झाडे लावले आहेत। आता आपल्याकडे किती आहेत झाडं? 200 झाडं आहेत। 200 झाडे काजूची, हे 16 आहेत, बाकी 18 आणि 2000 मधले आहेत, ही झाडं 16 आहेत। म्हणजे टप्प्याटप्प्याने 1 वर्ष आड करून मी लावत गेलो, नंतर थोडं थोडं पाण्याचं एकूण लावत गेलो, तर सर्व फुल सक्सेस आहे। आता आपण किती वर्षापासून ह्याचं उत्पन्न घेतात? आता उत्पन्न हे 2 वर्षापासून घ्यायला लागलंय, आज 3रा वर्ष ह्या झाडाचं, त्यांचं आता ह्या वर्षी घ्यायचंय। म्हणजे आता ह्या पूर्ण 200 झाडाचं उत्पन्न या वर्षी तुम्हाला? या वर्षी नाही ना, 200 अजून 2 वर्ष जातील, आणखी 2 वर्ष जातील, म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने लावण। गेल्या वर्षी किती निघालं उत्पन्न? आता समजा 50 झाड आहेत, ते 250 किलो निघाले, 250 किलो काजू, ते 50 किलोचे जे आपले हे असते ना सोयाबीनचे पोते, ते 5 निघाले होते। मग त्याच्यावर प्रक्रिया कशी केला? प्रक्रिया साहेब, आता तुमचे मित्र आतापर्यंत सर्व आठवण चाललेले आहेत, प्रतिक्रिया करायला कोल्हापूरला कंपनी आहे, बरोबर, आणि पुण्यात आहेत। आपल्याला ट्रान्सपोर्ट जर परवडलं पाहिजे ना, कमी 1000 किलो निघाले समजा, 150 रुपये किलो तिकडे काजू आहे, मी इन्क्वायरी केली डायरेक्ट कच्चा काजू, तर 1500-1.5 लाख रुपये झाले। ते टेम्पो पाहिजे समजा 5-25 तारखेला काय भेटले पाहिजे ना, बरोबर, 100-200 किलो साठी परवडणार नाही, म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न निघालं निघालं पाहिजे। कमीत कमी 1000 किलो निघाल तर निघेल, 2 वर्षात आरामशीर निघणार। नाही निश्चित, आता 200 झाडं जर आपण विचार केला तर 200 झाडाचं 5 किलो जर एका झाडा पकडा तुम्ही, 5 कोकणामध्ये 20-25 किलो निघतात, आपण 5 किलो पकडले मी तर झाले, बरोबर, 2-10 जवळपास चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं। आणि दुसरं साहेब काय, एक कुठली शेती कामाची नाही, उगा पडिक राहणं आहे, म्हणजे हे जे आहे माळराणा कोरडू यायची, बरोबर। आता हे रान 4 रुपये झालं, सर्व उत्पन्न चालू झाली, नाही नाही अतिशय छान। आता हे जे पीक आहे त्या पिकाला खर्च कसा आहे? म्हणजे जसं इतर फळबागाला जास्त फवारणी असतील किंवा खताचं नियोजन आहे, तुम्ही कसं करता खता खर्च? साहेब, फक्त आम्ही आता पावसाळ्यात खर्च टाकतो, तुम्ही पण चांगलं बघितलं ते थोडा एरिया मारतो, बरोबर, गेल्या वर्षीपासून आणि फक्त गेल्या वर्षी आम्ही एकच कीटकनाशक फवारणी केली होती, बाकी काहीच खर्च नाही, म्हणजे ह्याला फवारणी दुसरी काही नाही, कीटकनाशक आणि तुम्ही जे जीवामृत ते माऊ पडते ना काही काही, तेव्हा ते फवारणी करायची, आंब्याला आपण तोर लागतो त्या टायमाला दोन्ही फवारणी केलेल्या। ह्याचं म्हणजे उत्पन्न आपण कधी घेऊ शकतो, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये ह्याला तोर लागतो? आता बघा, नोव्हेंबर डिसेंबर पासून तोर लागणार आणि हे मार्च मध्ये सर्व काजू आपोआप खाली घालतात, हे तोर आता सुरू झाला काय काय झाला, पुढच्या वर्ष पुढच्या महिन्यापासून फुल येणार, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारी पर्यंत पूर्ण फळ आपण तयार होऊ, मार्च ते एप्रिल मध्ये सर्व काजू ते लागून खाली घालतात आपोआप। बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे अतिशय वेगळी एक शेती खर तर हे उत्पन्न जे आहे किंवा हे काजूचे जे झाड आहे ते आपण कोकणामध्ये किंवा किनारपट्टी भागामध्ये येतं, परंतु आपल्या इथे सुद्धा मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये पण आपण काजूचं उत्पादन घेऊ शकतो, तर त्याच्यासाठीच एक मॉडेल म्हणून कदम साहेबाची शेती आपण या ठिकाणी पाहायला काही हरकत नाही। काही छाटणीचं नियोजन असतं का किंवा फळ काढते वेळेस कसं नियोजन करतात त्याचीही आम्हाला माहिती आपण द्यायची? नाही, फळ काढलं तर पिकता साहेब आपण तोडून काढायचे असं, हा ना, खाली आणि खाली गळून पडलं की बेचायचे, त्याला काय हे नाही,
छाटणीचं योजन नाहीच आहे साहेब. आता हे समजा आपण फांदी कापलो एवढी, बरोबर, एवढी फांदी काय झाड कमजोर होणार, थोडं झाड वर जाईल, पण हे फळे गेले ना घेतले हो ना, हा ना, आणि झाड इथं कमजोर होतं नाही. म्हणजे ज्या पद्धतीने आता बऱ्याच ठिकाणी पेरूला छाटणी असते, नंतर आंबा जर असेल तर आंब्याला सुद्धा एक मायनर नॉमिनल छाटणी पण घेतात. आंब्याला ते नवीन पद्धत आलं केसर आंब्याला छाटणी आहे, बरोबर. आपूसला नाही आहे, मी कोकणात फिरून आलो, सर्वांना विचारून आलो, असं आहे ना. कोकणामध्ये मी बरेच वर्ष तिकडे केलेलं आहे. सर्व सिटी पद्धतीने पण आता झाडांची लागवड चालू आहे, प्रायोगिक तत्वावर काजूची लागवड चालू आहे किंवा पेरूची चालू आहे, पेरू चालू आहे, जांभळाची चालू आहे. त्या पद्धतीने अतिशय चांगली डेव्हलपमेंट आपल्या बागेची झालेली आहे. आणखी आपण काजू सोबत काय काय लावलात आपल्या बागेमध्ये? आता बघा, माझ्या कापूस आंबा 150 झाड आहेत, केसर आहेत जवळ 350 आहेत, बरोबर, केसर पेरू आहेत 50, चिक्कू 50 आहेत, नारळ 50 आहेत, ते दालचिनीचं झाड 5 झाड लावले, सुंदर आले आहेत, काळी मिरी आहेत, ते आवळं आणून लावलेलं आहे मी, ते कोकणातले एक झाड सोडलं नाही, बरोबर, आवळा बी चांगलं तुम्हाला दाखवतो, मस्त आलेले आहेत, गेल्या वर्षी आले 5-5 झाड, पण खूप चांगले आलेत. आता ते जगले की परत मी मागवणार. कोकणातले जवळपास सगळेच झाड आपण मराठवाड्यामध्ये कोकम आणलेलं आहे, कोकम तर पहिलेच आणून लावलेलं आहे मी. कोकमचे झाड आहेत हो, आहेत ना, ते पण पाहत पहा. कदम साहेबांनी या ठिकाणी कोकणामधले प्रत्येक झाड मराठवाड्यामधल्या या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावी लावलेले. या ठिकाणी जर आलात तर अतिशय डोंगराळ आणि खडकाळ असा भाग त्यांनी पाण्याचं उत्तम असं नियोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी काजू आहे, काळी मिरी आहे, कोकम आहे, नंतर आणखी हापूस आंब्याचे झाड लावलेले आहेत कोकणामधले, नारळ आहे, चिक्कू आहे, पेरू आहेत, पेरू सर्व प्रकार या ठिकाणी त्यांच्या बागेमध्ये त्यांनी निर्माण केलेले आहेत, लावलेले आहेत. आपण इतरही झाडं जसं आता काजूविषयी माहिती घेतली, तसं इतर कोणकोणते झाडं त्यांनी या ठिकाणी लावलेली आहेत ते पण पाहायचं आहे. कारण आपण मराठवाड्यामध्ये फक्त आंबा, केसर आंबाचं जर हब त्याला आपण म्हणू तसं होत आहे, त्यासोबत इतरही काही फळझाडं जर आपल्याला चांगलं उत्पादन करून उत्पन्न मिळवून देणारे जर आपण घेतले तर तेही शेतकऱ्याला फायदेशीर आहेत. तर पाहूयात, काळी मिरी असेल किंवा मग इतर जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते पण आपल्या इकडे येऊ शकतात, हे सरांनी दाखवून दिलेले. सध्या ते त्याचे वाढ चालू आहे, अजून तुला काय फळ आले नाही, एक वर्षात अजून फळ नाही आलं, पण झाडं चांगले आहेत, झाडं चांगले आहेत, ते टिकलेले आहेत, ते टिकले फळ आले की मी तुम्हाला कळवून नंतर मग काय त्याही वेळेस इकडे समजा फेल गेलं तर कशाला मेहनत करायची. आज आज जरी आलो तरी 2 महिन्याने मी परत येऊन आमच्या शेतकरी बांधवांना काजूचे तोड कसा लागतो, त्याचं मॅनेजमेंट कसं आहे, त्यानंतर फळं कसे लागतात, ते कसे तोडतात, हे पण आपण टप्प्याटप्प्याने आपल्याकडे आम्ही येणारच आहोत. आता आमच्या शेतकरी बांधवासाठी आपण लातूर जिल्ह्यामध्ये एक आयडॉल म्हणून आमच्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे असं मी सर्व शेतकरी बांधव जरूर करू ना साहेब. त्याच्यासाठी तर आपण मला खूप त्याची हे आहे, मदत करायची आपलं खूप आवड आहे, कधी काय लागलं तरी आपण किती लोक माझ्याकडे येतात, मी सर्वांना त्यांना काय असेल ते मदत करून हे करतो. काजू सर्व मी वाटूनच दिले, थोडे द्या थोडे द्या पिशवी सर्वला हे केलं. नाही नाही, बरोबर बरोबर. आणि शेतकरीच राजा असतो साहेब, व्यापारी एक काजू तुम्हाला जास्त देणार नाही, परंतु शेतकरी हा मोठा दिलदार म्हणतात. बरोबर, हा इथे पहा साहेबांनी जवळपास 250 किलो काजू, 250 किलो आराम से आराम 5 गुण निघाल त्या, हा 250 किलो काजू फक्त आपल्या मित्रपरिवाराला द्वारांना सगळ्यांना वाटप. तर आपण पाहूयात आणखी साहेबाकडून इतर त्यांच्या झाडांची माहिती या ठिकाणी घेऊयात. हे दालचिनी आहे, हे झाड आहे फक्त 1 वर्षाचं, म्हणजे 14 महिने झाले या झाडाला. म्हणजे दालचिनी जे आपण मसाल्याचे वापरतो हा तेच पत्ता बोलतो आहे, ह्याला तर फुलं येणार ते आपण मसाला टाकतो आणि याची साल निघाल ते दालचिनी होते. किती आहेत दालचिनीचे? 5 झाडं मी मागवले गेल्या वर्षी, आता 14 महिने होत आले, 14-15 महिने तेवढे झाड आलेले. म्हणजे हे 14 महिने 5 झाडं जगलेत माझी, खूप छान जगलेत. म्हणजे ते सर्वच्या सर्व झाड जिवंत जिवंत आहेत, म्हणजे हे सुद्धा आपण वाढवायला. आता याचं बघू पुढे काय प्रयोग आपण वाढू शकतो काय आपल्याला. बरोबर, मी स्टार्टिंग पासून पण ते सर्व 5-5 झाडे चेक करत गेलो. म्हणजे कमी कमी लावणार येतात का आपल्या वातावरणामध्ये, पाहूनच मग क्षेत्र वाढवलेलं. हे साहेब जाम आहे, हे कोकणामध्ये फळ येतं, कोकणात त्याला जाम बोलतात, असं सफेद असं एवढं असतं आणि एवढं म्हणजे खायला रुचकर आणि गोड, फक्त पाणी असतं मध्ये, फक्त बी नसते, एवढंच फळ असतं गोल. आपण गणपतीचा मोदक कसा बनवतो, मोदक सेम मोदक सगळ्यात त्याचा आकार आहे, पण ते आपल्या इकडे कोकणातल्या लोक सगळं माहिती, आपल्या इकडे माहिती नाही. पेर म्हणतात का त्याला? पेर तो दुसरा झाला, पेर आलं याला जामच बोलतात. कोकमचं आहे, कोकमचं कोकम सर्व तुम्हाला माहिती आहे पिऊन,
पानांवर लागतं. कोकणामध्ये लाल कलरचं ते मिळतं. खूप आंबट आहे पान. हो ते आंबटच लागतं. आता हे मोठं झालं कसं कोकम काय म्हणतात माहिती घेईन. आता झालं तर येऊ द्या. सध्या तर चांगलं झाड प्रायोगिक तत्वावर माहिती आपण माहिती. शेतकरी मित्रांनो, आपण कदम साहेबांची शेती त्यांनी एक मिनी कोकण या ठिकाणी डेव्हलप करण्याचा चंग बांधलेला निश्चितच भविष्यामध्ये त्यांना यश येईल. आपण सुद्धा विविध पिकांच्या जाती आपल्या शेतावरती आपल्या बांधावरती लावून नवीन नवीन प्रयोग करायला काही हरकत नाही. आपण शेतकरी सुद्धा हे प्रयोगशील झालं पाहिजे आणि कोणीतरी पुढाकार घेऊन बाहेरच्या राज्यामधले किंवा वातावरणाला आपल्या इथं पोषक नसलेल्या ठिकाणी फळझाडं लावून या ठिकाणी उत्पादन घेऊन आपल्या शेतकऱ्याच्या समोर आदर्श निर्माण करणे सुद्धा आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने कदम साहेबांचं या ठिकाणी काम चालू आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, जर आपल्याला वेळ मिळाला तर निश्चितच आपण कदम साहेबांच्या शेतीला भेट देऊन या सर्व पिकांची माहिती आपण घ्यावी. या माधवबाग यूट्यूब चॅनलमध्ये सरांनी आम्हाला सर्व आपल्या या फळबागाची पिकांची माहिती दिली, त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कदम साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सर्वांनी माधवबाग युवा शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं, शेअर करावं अशी विनंती करतो. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.